पाटणबुरी कडे जाणाऱ्या 16 किलोमीटरचा रस्ता गेल्या 2 वर्षापासून येथील बांधकाम चालू आहे असून अतिशय धीम्या गतीने या रस्त्याचे बांधकाम होत असल्याने नागरिक आता त्रस्त झाले आहेत। या मार्गावरील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, शाळेतील कर्मचाऱ्यांना, पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना, झरी जामनीकडे जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना, परिसरातील जनतेला त्रास सहन करावा लागत आहे। गेल्या वर्षीपासून रस्त्याचे बांधकाम चालू असूनपर्यंत झालेले नाही। संबंधित ठेकेदार हे मंद गतीने हे काम चालू असून रस्त्यावर टाकलेल्या गिट्टीमुळे अनेक प्रवाशांच्या गाड्यांचा पंक्चरशी सामना करावा लागत आहे। 15 फेब्रुवारी 2022 रोजी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री श्री संदीपान भुमरे साहेब त्यांचा ताफा झरी जामनी तालुक्यात दौऱ्यावर जात असताना ताफा रोडवर अडवून या रोड बदलची समस्या निवेदनात मांडण्यात आली, परंतु अजूनही या कामाला गती न मिळाल्याने या परिसरातील गावकऱ्यांचा आक्रोश कायम आहे।